अलिबाग तालुक्यातील चेंढळे आणि वरसोली या दोन महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी 9 वाजेपर्यंत 20% मतदान झालंय. वरसोलीत शिवसेनेची तर चेंढळेत शेकपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरसोली इथं शेकपच्या नलिनी बना आणि शिवसेना आघाडीच्या प्रमिला भाटकर यांच्यात लढत आहे, तर चेंढळेत शेकपच्या स्वाती पाटील आणि भाजप सेना युतीच्या मीनाक्षी देशमुख यांच्यात सरळ लढत होते. दरम्यान या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या सोमवारी तहसील कार्यालयात या निवडणुकांसंदर्भातील मतमोजणी होणार आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.